प्रकाश हा ऊर्जेचा एक, एक प्रकार आहे जेव्हा आपण या ड्रिलने छिद्र करतो तेव्हा आपण एक प्रकारची ऊर्जा वापरतो ज्यामुळे गोष्टींची हालचाल होऊ शकते याला यांत्रिक ऊर्जा असे म्हणतात जेव्हा तुम्ही ड्रम वाजवता तेव्हा ऊर्जेचा आणखी एक प्रकार बाहेर पडतो तो म्हणजे ध्वनी ऊर्जा जेव्हा आपण फटाका पेटवतो तेव्हा ध्वनी उष्णता आणि प्रकाश ऊर्जा बाहेर पडते आपण काडेपेटी घासल्यास आवाज उष्णता आणि प्रकाश ऊर्जा बाहेर पडते मेणबत्ती लावल्यास अधिक उष्णता आणि प्रकाश बाहेर पडतो जेव्हा तुम्ही फ्लॅशलाइट चालू करता तेव्हा विद्युत ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत रूपांतर होते आपण आपल्या कानांनी ध्वनी ऊर्जा ऐकतो आपण उष्णतेची ऊर्जा आपल्या मज्जातंतूमुळे अनुभवू शकतो आपण आपल्या डोळ्यांनी प्रकाश ऊर्जेच्या मदतीने आपल्या सभोवतालच्या वस्तू पाहतो प्रकाश आपल्या सभोवतालच्या सर्व गोष्टी पाहण्यास मदत करतो प्रकाश वेगवेगळ्या स्रोतांकडून येतो जसे की सूर्य किंवा हा फिलॅमेंट बल्ब जेव्हा प्रत्येक दिवशी सूर्य उगवतो तेव्हा आकाश प्रकाशमान होते आणि आपण जग पाहू शकतो जर आपण अंधाऱ्या खोलीत लाईट बल्ब चालू केला तर आपल्याला वस्तू दिसू लागतात प्रकाशाशिवाय आपलं जग अंधकारमय असेल जेव्हा लोक प्रकाशाबद्दल बोलतात तेव्हा त्याचा अर्थ सहसा मनुष्यानी पाहिलेला प्रकाश असतो तथापि प्रकाशाचे असे बरेच प्रकार आहेत जे मानव पाहू शकत नाहीत हे सर्व भिन्न प्रकारचे प्रकाश असे काहीतरी बनवतात ज्याला विद्युत चुंबकीय वर्णपंक्ती असे म्हणतात आपण ह्याबद्दल अधिक माहिती वरच्या वर्गात गेल्यावर घेऊ उपक्रम आपण हे रिकामे बुटांचे खोके घेऊ त्याच्या एका बाजूला लहान एक छिद्र आहे आपण वरच्या बाजूस आणखी एक मोठं छिद्र बनवू आपण या खोक्यामध्ये प्लास्टिक कॅप खोड रबर, शार्पनर आणि नाणे यांसारख्या वस्तू ठेवू पुठ्याने मोठे छिद्र झाकू या छोट्या छिद्रातून तुम्ही खोक्यामधील गोष्टी पाहू शकता का तुम्ही काहीही पाहू शकत नाही आता संपूर्ण अंधार आहे आपण जाड पुठ्ठा हळूहळू बाजूला सरकवून बाहेरील प्रकाश आत घेऊ शकतो खोक्यामध्ये जास्तीत जास्त प्रकाश उपलब्ध झाल्यामुळे तुम्ही हळूहळू सर्व वस्तू पाहू शकता तुम्ही वेगवेगळ्या वस्तू घेऊन असाच उपक्रम करू शकता एखाद्या वस्तूच्या रंगामुळे फरक पडू शकतो का तुमची निरीक्षणे तक्त्यामध्ये लिहा जेव्हा गोष्टींवरून प्रकाश परावर्तित होऊन आपल्या डोळ्यांमध्ये जातो तेव्हा आपण त्या गोष्टी पाहू शकतो जेव्हा एखाद्या वस्तूवर प्रकाश चमकतो तेव्हाच आपण ती गोष्ट पाहू शकतो हा प्रकाश सूर्यापासून किंवा बल्ब फ्लॅशलाईट किंवा मेणबत्तीपासून मिळालेला असू शकतो आपण अंधाऱ्या खोलीत वस्तू पाहू शकत नाही कारण आपल्या डोळ्यात परावर्तित होण्यास काहीच प्रकाश नसतो जेव्हा एखादी गोष्ट जळते तेव्हा ती उष्णता तसेच प्रकाश देते आपण याला दीप्तिमान किंवा गरम प्रकाश म्हणतो सूर्यप्रकाश हा दीप्तिमान दीप्ति प्रकाश आहे आणखी वेगळ्या प्रकारचा दीप्तिमान प्रकाश म्हणजे वीज वादळाच्या वेळी जेव्हा वीज कडाडते तेव्हा प्रकाशाचा लोळ पूर्ण आकाशात आडवा पसरतो ही क्षणभरच पण खूप चमकदार प्रकाश देते या बल्बला फिलामेंट आहे आणि जेव्हा त्यातून वीज जाते तेव्हा ती उष्णतेने चमकते आपण याला दीप्तिमान प्रकाश बल्ब म्हणतो हे फ्लोरोसन प्रकाश बल्ब वायूने भरलेले आहेत जेव्हा त्यांच्यामधून वीज वाहते तेव्हा वायूमुळे नलिकेच्या आतील भागातील रसायने चमकतात नियॉन दिव्यांमध्ये सुद्धा वायूंचा वापर करतात काही वायूंमधून वीज गेल्यावर रंगीत प्रकाश दिसतो आपल्याकडे वीज येण्यापूर्वी प्रकाशासाठी लोक मेणबत्त्या पेटत्या मशाली आणि तेलाचे दिवे यांचा वापर करीत असत जेव्हा इंधन जळते तेव्हा ते प्रकाश देते प्रकाशाचा रंग ज्वलनशील पदार्थांवर अवलंबून असतो काडेपेटेची ज्वाला पिवळी असते तर स्टोव्हची ज्वाला निळी असते रंगीबेरंगी प्रकाश निर्माण करण्यासाठी फटाके बऱ्याच वेगवेगळ्या रसायनांनी आणि धातूंनी बनविले जातात आपण प्रकाशाच्या बऱ्याच स्रोतांविषयी चर्चा केली तुम्ही प्रकाशाचे नैसर्गिक आणि कृत्रिम स्त्रोत ओळखू शकता का काही वस्तू उष्णतेशिवाय प्रकाश देतात त्याला ल्युमिनेसेंट प्रकाश किंवा थंड प्रकाश असे म्हणतात ल्युमिनेसेंट प्रकाश रासायनिक अभिक्रियेद्वारे तयार होतो उदाहरणार्थ काजवे जेलीफिश आणि ग्लोवम्स त्यांच्या शरीरातील रसायनांचा वापर करून ल्युमिनसन प्रकाश बनवतात अंधारात जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी ते हा प्रकाश बनवतात जेव्हा प्राण्यांकडून ल्युमिनेसन प्रकाश येतो तेव्हा त्याला बायो ल्युमिनेसन्स म्हणतात सारांश आपण ऊर्जेच्या अनेक प्रकारांवर चर्चा केली प्रकाश हा ऊर्जेचा एक प्रकार आहे आपण आपल्या डोळ्यांनी प्रकाश ऊर्जेच्या मदतीनं आपल्या सभोवतालच्या वस्तू पाहतो प्रकाशाशिवाय आपलं जग अंधकारमय झालं असतं प्रकाश वेगवेगळ्या स्रोतांकडून येतो जसं की सूर्य किंवा फिलॅमेंट बल्ब जेव्हा काही जळतं किंवा गरम होतं तेव्हा ते, ते उष्णता तसंच प्रकाश देतं आपण याला दीप्तिमान प्रकाश म्हणतो काही वस्तू उष्णतेशिवाय प्रकाश देतात त्याला ल्युमिनसंट प्रकाश म्हणतात तुमच्या मित्रांची चर्चा करा आणि आपल्या सभोवतालच्या हो चमकदार वस्तू आणि चमकदार नसलेल्या वस्तूंची दीप्तिमान आणि दीप्तीहीन अशी यादी तयार करा